आपणाबरोबर आहेत राष्ट्रपती पुरस्कार विजेते, त्याचप्रमाणे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते, प्रगतिशील कृषी संशोधक शेतकरी श्रीयुत संदीप विसाम घुले, ते पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे येथील शेतकरी असून गेल्या 15 वर्षांपासून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याच्या बाबतीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडं परंपरागत साधारणपणे 12 एकर जमीन आहे, त्याच्यामध्ये ऊस आणि कांदा ही प्रामुख्याने ते पिकं घेतात. त्याचबरोबर गहू, हरभरा, त्याचप्रमाणे कांदा बीजोत्पादन ही पिकंही ते घेत असतात. आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं असल्या कारणाने त्यांना राष्ट्रपती पदक, राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. ते भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, त्याचप्रमाणे कांदा आणि लसूण संशोधन केंद्र राजगुरु नगर, त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र बारामती, या विविध संस्था ते संबंधित आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी संदीप दास नावाची कांद्याची एक नवीन वाण तयार केलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रासह जवळजवळ 7 राज्यांमध्ये वाण प्रसारित झालेला आहे. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपणास लाभलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा निश्चितपणे काम घेणार आहोत. तर सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं, नेटा कम्युनिकेशनच्या वतीनं बोले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आपला सर्वांना कल्पना आहे कांदा हे आपल्या महाराष्ट्राचं अतिशय महत्वाचं असं आहे. हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचं आजचं 21 रास्त उत्पादन फारच कमी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्पादन कमी असण्याची बोले साहेब जी कारण आहे त्याच्यामध्ये महत्वाची कोणती कारण आपण. नमस्कार, मी संदीप घोले. आता देशमुख साहेबांनी जे काही प्रश्न केले किंवा जे काही सगळं सांगितलं की बाबा आज महाराष्ट्राचा वाटा आज भारताच्या दृष्टिकोनातून बघितला, कांदा उत्पादक राज्यामध्ये जर बघितलं महाराष्ट्राचा वाटा, तर जवळजवळ 28 ते 30% हा वाटा महाराष्ट्राचा एकट्या आहे. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये दिवसेंदिवस तुमच्या महाराष्ट्रामध्ये जे कांदा उत्पादन होत आहे याच्यामध्ये वाढ न होता उत्पादनामध्ये घट होत चालली आहे. लागवड क्षेत्र मात्र वाढत चाललंय परंतु उत्पादनामध्ये घट होत चाललेली आहे. तर प्रमुख कारण आपण त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे की कांदा उत्पादन कमी होण्याचे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कांदा बियाणं. आज जवळजवळ तसा विचार केला गेला तर भारतामध्ये 80% बियाणं हे अशुद्ध तयार होत चाललेलं आहे आणि 20% फक्त बियाणं शेतकऱ्यांकडे चांगलं आहे. 80% अशुद्धता म्हणजे आता 20%चा टप्पा काढला तर भारतामधून कांदा जात सुद्धा ही निघून जाईल. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की का जात निघून जाईल, तर मित्र हो, जर आपण 100% गेलो अशुद्धतेमध्ये तर कुठलंही पीक तुमच्या शेतामध्ये येणार नाहीये. पण त्या कारणामुळं आपल्याला तिथं शुद्धतेकडे पहिल्यांदा प्रथम अवस्थेमध्ये जावं लागेल. सुरुवात आपल्याला कुठं करावी लागेल, कांदा बीजोत्पादन म्हणजे ज्या आपण जे लागवड करत असतो गोड कांद्याची त्याच्यामध्ये एक राऊंड सर्कलचा कांद्याचं बियाणं निर्मिती करता आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्यापासून आपल्याला गोड कांदा निर्मिती करून आणि सगळ्यात दुसरा विषय त्याच्यामध्ये येतो की आपण गोड कांदा लावतो मात्र आपण जे ठराविक अंतर ठेवलं पाहिजे. आपण जे म्हणतो अनेक जाती आज महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, अनेक जाती कांद्याच्या आहेत. अग्री कॉन्ट्रेक्ट असेल, फुले समर्थ असेल, निमाशक्ती असेल, शेतकऱ्यांकडे अनेक प्रकारचे वाण आहेत. आता शेतकरी त्याचं परागीकरण म्हणजे मधमाशांपासून होणारे परागीकरण रोखू शकत नाहीये. मग दुसरा त्याचा विषय असा असतो की एका गावामध्ये एकाच जातीचे कांदे लावणं गरजेचं आहे जेणेकरून मधमाशापासून होणारं परागीकरण तिथं अशुद्ध परागीकरण आपण रोखता येऊ शकतं. हा जर आपला पहिला अशुद्धतेचा मुद्दा आला तर त्याच्यामध्ये आपला अशा काही उपाययोजना करता येते. त्यानंतर दुसरा मुद्दा जे आपण शेतकऱ्यांमध्ये बघतो की शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने लागवड पद्धत असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, अशा अनेक बारीक गोष्टीमधून शेतकरी अजून तिथे विचार करता दिसत नाहीये. मग त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं जमिनीवरती पहिलं काम करावं लागेल. जमिनीमध्ये जे हानिकारक बुरशी वाढत चालले त्याने उपयुक्त बुरशी आपल्या कमी होत चाललेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या ज्या उपयुक्त बुरशी आहेत त्यांचं वास्तव वाढणं गरजेचं आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी काय पाहिजे, प्रथम केलं पाहिजे की जे आपण म्हणतो एनपीके सारखे जीवाणू असतात, बरेचसे जीवाणू असतात शेतामध्ये आपल्याला सोडावे लागतील. जमीन सजीव म्हणजे आपल्याला पहिली बलवत्तर करावे लागेल. हे जमीन बलवत्तर केल्यानंतरच कुठलंही पीक तुमचं चांगल्या प्रकारचं येऊ शकतं. त्यानंतर दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये येतो की आपलं जी लागवड पद्धत आहे, शेतकरी वर्ग अजूनही सरी पद्धत असेल, सपाट वाफे असतील याच्यावरती लागवड करतो. मित्र हो, इथून पुढच्या कालखंडामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला बेडवरती ठिबक सिंचनावरती कांदा लागवड ही येत्या काळामध्ये करावीच लागेल.
कारण ठिबक वरती लागवड करत असताना किंवा बेडवरती लागवड करत असताना शेतकऱ्यांना अनेक प्रश्न येतात, किंवा मजूर त्यांचा असेल, बाकीच्या गोष्टी असतील. आता बाजारामध्ये अशी यंत्र सुद्धा आलेत की ते बेड काढून मागणं ठिबक सिंचन सॉरी बेडवरती ती लागवड करू शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारची सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यानंतर खत व्यवस्थापन असेल, तिथं फवारणी व्यवस्थापन असेल, हे शास्त्राप्रमाणे सुद्धा शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. अशा अनेक मुद्द्यामधून शेतकरी वर्ग जाताना दिसत नाही, पण जाणं गरजेचं आहे. थोडक्यात शास्त्राचा आधार घेऊन इथून पुढे शेती करावी लागेल. नक्कीच गुले साहेब, आपण अतिशय महत्वपूर्ण बाब सांगितली की शास्त्रीय विचाराच्या बैठकीवरती इथून पुढे आपल्याला कांद्याची शेती करावी. आता दुसरा प्रश्न आपण सांगितला आणि उल्लेख केलेलाच आहे, कुठल्याही पिकाचं उत्पादन घ्यायचं म्हटल्यानंतर उच्च दर्जाचं गुणवत्तापूर्ण बियाणं, मग त्याला कांदा पीक सुद्धा पावगं नाही ना, कांदा पिकामध्ये ते महत्वाचं आहे. येस, आपण कांदा पीक साठी बियाणं वापरतो किंवा रोपवाटिका तयार करतो, त्याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती सांगा. आता तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळपोटी, ही तुकाराम महाराजांची म्हण आहे, बरोबर. परंतु आजकाल ती फक्त एक म्हण म्हणून राहिली, शेतकऱ्यांनी त्या म्हणीकडे तेवढं मनावाचं लक्ष देऊन काम केलेलं नाहीये. मग आपल्याला पहिल्यांदा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ह्या म्हणीकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं लागेल. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी शुद्ध बीज निर्मिती याकडे पहिल्यांदा वाटचाल केली पाहिजे. कारण कुठल्याही पिकाचं आपण जसं घर बांधकाम करतो, बांधकाम करत असताना पाया आपण मजबूत ठेवतो, तशा प्रकारचं कुठलंही उत्पादन घेत असताना तुम्हाला जमिनीमध्ये आपण जे टाकत असताना बियाणं आहे हे शुद्धतेकडे आपल्याला न्यावं लागेल. त्यानंतर आपण शुद्ध बियाणं मागे सत्रामध्ये आपण ऐकलं, शुद्ध बियाणं कसं कसं तयार करायचं किंवा त्याचं आयसोलेशन वॉर्ड कसं कसं ठेवायचं. त्यानंतर आता आपण शेतकरी वर्ग रोपवाटिकेकडे जात असताना रोपवाटिका नियोजन शेतकरी करतो, मात्र काय होतं शेतकऱ्यांचं की शास्त्र समजून न घेता रोपवाटिका करतो. आता सांगायचं झालं तर 2.5 ते 3 किलो बियाणं एक एकराच्या पुनर लागवडीसाठी पुरेसं असतं. मात्र साधारणतः चार गुंठे क्षेत्र शेतकरी वर्ग ठेवत नाही, 2 ते 3 गुंठ्यामध्ये त्याचं रोपवाटिका नियोजन करतो. त्याच्यामध्ये तसं न करता असता शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, साधारणतः 2.5 किलो बियाणं म्हणजे 1,60,000 किंवा 1,80,000 बियाणं त्या 2.5 किलोच्या आपल्या ह्याच्यामध्ये बसतं वाजनामध्ये. मग त्याला प्रत्येकाला डिस्टन्स ठेवावं लागतो. डिस्टन्स ठेवायच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 ते 4.5 फूट क्षेत्र आवश्यक आहे. त्यानंतर बीज संस्कार अत्यंत महत्वाचे आहे. तिथून पुढच्या कालखंडामध्ये प्राथमिक अवस्थेत असताना बुरशीचा नायनाट करा किंवा तुमचं उपक्षमतेवरती परिणाम करायला आपला बीज संस्कार करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपण जे कार्बोनिझी म्हणतो, जे बुरशीनाशक असेल तर थायरम असेल, अशा काही बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया तुमच्या बियाणावरती करून मगच ते रोपवाटिकेमध्ये टाकलं पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा विषय येतो की रोपवाटिका टाकत असताना शेतकऱ्याकडनं पाटपाणी हा विषय पहिला प्रथम अवस्थेमध्ये पकडला जातो. आता रोपवाटिका म्हणजे काय की त्या बियाणाची किंवा त्या कुठल्या पिकाची बाल्य अवस्था. आता जसं माणसाचं जसं शेड्यूल चालू असतं, लहान अवस्था, वाढीची अवस्था, उतरावस्था, तशा प्रकारे माणसाला जसं तुमचं अन्न पाणी जसं ठराविक स्टेज मध्ये कमी जास्त प्रमाणात लागतं, तसंच रोपाला सुद्धा तुमचं पाण्याच्या ज्या पाळ्या आहेत त्या आपण पाटपाण्यात व्यवस्थित देऊ शकत नाही किंवा काढून टाकलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला अशा माध्यमातून रोपवाटिका नियोजन करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याला फवारणी व्यवस्थापन म्हणतो. रोपवाटिका देखील फवारणी व्यवस्थापन गरजेचं असतं, परंतु ते कीड रोगासाठी आपण फवारणी करतो, ते करत असताना शेतकऱ्यांनी कीड रोग व्यवस्थापनासाठी सायकल समजून घेतलं पाहिजे. सायकल समजून घेत असताना शेतकऱ्यांनी रोग कधी पडतो किंवा कीड कधी पडते याचा थोडासा बारीक विचार करणं गरजेचं आहे. तर रोग कीड कधी पडतो, आमोशेच्या दिवशी नर मादीचं मिलन होतं आणि मादी कीड दुसऱ्या दिवशी पिकावरती अंडी घालते. शेतकऱ्यांनी एकच प्रिकॉशन घ्यायचंय की ते आमोशेच्या एक दिवस अगोदर साधा कडुलिंबाचा अर्क असताना निमारची फवारणी आपल्या रोपवाटिकेवरती केली तरी देखील तुमच्या होणाऱ्या कांद्यावर थ्रिप्सचं प्रमाण असेल किंवा कुठलं अदर किडीचं प्रमाण असेल ते 80% थांबतं. त्याचं कारण असं की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मादी कीड अंडी घालणार आहे, मात्र आपल्या स्प्रेमुळं म्हणजे फवारणीमुळं पिकावरती ज्या फवारणी होते त्याच्यावरती कडवट वास येतो आणि कुठलीही मादी कीड कडवट वासाच्या ठिकाणी आपल्याला पिल्लाला जन्म घालत नाही. म्हणजे आपण त्याचं काय केलं, कीड रोग नियंत्रणामध्ये आपण त्याचं सायकल ब्रेक केलं. मित्र हो, शेतकऱ्याचं निसर्गाशी समांतर नाते, आपण निसर्गावरती मात करू शकत नाही, मात्र ह्या ज्या कीडी रोग आहेत त्यांचा आपण फक्त सायकल ब्रेक करू शकतो. अशा प्रकारे आपण रोपवाटिकेचं नियोजन करणं गरजेचं आहे. नक्कीच अतिशय उपयुक्त माहिती आपण सांगितली. आता कांदा पिकासाठी आपल्यासारखे बहुतांश शेतकरी आता प्रगतशील शेतकरी आहे, ते बेडवरती वाफा करून कांदा पीक घेऊ लागलेले आहे. आता हे वाफा तयार करत असताना शेतकरी आणि जमिनीच्या प्रकारानुसार हे वाफे किती आकारमानाचे करावेत आणि त्याचे साधारणपणे काय फायदे होतात कांदा पिकासाठी याबद्दल आपण सांगतो. आता आपल्या स्प्रेमुळं म्हणजे फवारणीमुळं पिकावरती ज्या फवारणी होते त्याच्यावरती कडवट वास येतो आणि कुठलीही मादी कीड कडवट वासाच्या ठिकाणी आपल्याला पिल्लाला जन्म घालत नाही.
म्हणजे आपण त्याचं काय केलं, कीड रोग नियंत्रणामध्ये आपण जर सायकल ब्रेक केलं. मित्र हो, शेतकऱ्याचं निसर्गाशी समांतर नाते, आपण निसर्गावरती मात करू शकत नाही, मात्र ह्या ज्या किडी रोग आहेत त्यांचं आपण फक्त सायकल ब्रेक करू शकतो. अशा प्रकारे आपण रोपवाटिकेचं नियोजन करणं गरजेचं आहे. नक्कीच अतिशय उपयुक्त माहिती आपण सांगितले. आता कांदा पिकासाठी आपल्यासारखे बहुतांश शेतकरी, आता प्रगतशील शेतकरी आहे, हे बेडवरती वाफा करून कांदा पीक घेऊ लागलेले आहे. आता हे वाफा तयार करत असताना शेतकरी आणि जमिनीच्या प्रकारानुसार हे वाफे किती आकारमानाचे करावेत आणि त्याचे साधारणपणे काय फायदे होतात कांदा पिकासाठी याबद्दल आपण सांगतो. आता अलीकडच्या कालखंडामध्ये जवळजवळ मी 100% म्हणत नाही पण 20-25% शेतकरी वर्ग आता बेडवरती संपा क्षेत्रावरती असू द्या किंवा बेडवरती असू द्या, ठिबक सिंचन होतील तर लागवड करू लागला आहे. तर शेतकऱ्यांना देखील आता समजू लागलंय की वाढती मजूर टंचाई असेल, जमिनीचं आरोग्य असेल, बऱ्याचशा गोष्टी असतील, ठिबक सिंचनच्या कांदा लागवडी माध्यमातून ते आता आपल्या सॉल्व्ह होत चाललेलं आहे. तर शेतकरी वर्गानी ठिबक सिंचनावरती लागवड करून मी बऱ्याच तास अख्खा महाराष्ट्र फिरतोय, परंतु सर माझ्या लक्षात एक गोष्ट आली की शेतकरी वर्ग लागवड करतोय, सगळं व्यवस्थापन करतोय, मात्र ठिबक सिंचनच्या लॅटरल ज्या आहेत त्या 4.5 फूट बेड काढून त्याच्यावरती एकच हंतरतोय. मित्र हो, आपल्याला ठिबक सिंचनी पाणी वाचवायचं आहे, ठिबक सिंचनी पाणी घालवायचं नाही. मग लागवड करत असताना तुम्हाला 4 फुटी बेड करायचा असेल तर त्याच्यावरती आपल्याला 2 लॅटरल टाकावे लागतील, जेणेकरून तुम्हाला जे पाणी व्यवस्थापन आहे ते व्यवस्थित करता येईल. एक थोडं छोटस गणित मांडतो की समजा आपण आता पाटपाणी द्यायचा विचार केला तर 1 एकराला कमीत कमी आपल्याला संच चालू ठेवावा लागतो आपला 5 HP 7 तास. 7 तास याचा अर्थ 5 HP चा पंप म्हणजे 25,000 लिटर प्रति तास गुणले आपण 6 तास त्याला केलं तर साधारणतः लमसम 1.5 लाख लिटर पाणी आपल्याला 1 एकर लागतं. मात्र ठिबक सिंचनावरती 4 फुटी बेड ओला करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी 8 तास ठिबक सिंचन तुम्हाला चालू ठेवावा लागतो. मग विचार करा, 8 तास गुणले आपण जर 25,000 लिटर प्रति तास केलं तर गणित झालं 2 लाख लिटर. मग विचार करा की आपण पाणी वाचवतोय का घालवतोय, हा एक छोटा बारीक प्रश्न आहे. परंतु त्याच्यामधून आपण शेतकरी वर्गाने काय शिकलं पाहिजे की आपण पाणी व्यवस्थापन करत असताना आपण संकल्पना कुठली मांडली आहे की आपल्याला पाणी वाचवायचे, पिकाला गरजेचं पाणी द्यायचे. 8 तास जर आपण संच चालू ठेवला तर ज्या लॅटरलच्या कडेला असणाऱ्या कांद्याला हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव हा वाढत चालतो. त्याच्यामुळे आपल्याला 4 फुटी बेड असेल तर त्याच्यावरती आपल्याला प्राथमिक अवस्थेमध्ये 2 लॅटर ह्या टाकाव्याच लागतील. त्यानंतर आपल्याला काही बेसन डोसचं सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा शेतकरी फक्त लागवडीकडे लक्ष देत असतो, बेसन डोसकडे शेतकरी वर्ग आणून तेवढा प्रकर्षाने बघता दिसत नाहीये. मित्र हो, बेसन डोस कारण कांदा पीक हे 100 दिवसाचं आलं पीक, 100 दिवसाच्या कालखंडामध्ये आपणास काय करायचं आहे की कांदा पिकाला प्राथमिक अवस्थेमध्ये 3व्या दिवशी जी खत मात्रा लागतात म्हणजे म्हणतो ते आपटे पहिला तर ते आपल्या बेसन डोस मध्ये टाकल्यामुळे ते मिळू शकत का? NPK म्हणजे आपण त्याला म्हणतो नत्रस पुरत पाराश, नत्र 6व्या दिवशी मानवतो, फॉस्फरस पोटॅश मार्केट झाल्यापासून 25-30व्या दिवशी पिकाला आपटे पाहायला सुरू होतात. तर त्या कालखंडामध्ये आपल्याला पिकाची वाढ सुद्धा 3व्या दिवशी कांद्यात चालू होते. मग बेसन डोस अगोदर आपण टाकला तर बरोबर तो 3व्या दिवशी पिकाला उचलता येतो. अशा माध्यमातून बेसन डोस देऊन तुमचा बेड काढायचा आहे किंवा सपाट रानावरती लागवड करायची आहे. आता लागवड करत असताना अशा माध्यमातून तुम्हाला लागवड केली तर नंतर काही ठिबक सिंचन मधलं खत मात्रा देखील आपल्याला सोडायचे आहेत. मात्र शेतकरी वर्ग पहिल्यापासून शेवटपर्यंत मराठी बोलत असतात की दादा आम्ही 19 सेकंद खत सोडतोय, तसं न करता प्रत्येक पिकाच्या वाढीनुसार खतांचा हा चार्ट बदललेला आहे. म्हणजे कुठल्या प्रकारचा आपल्याकडे नायट्रोजन कधी लागेल, फॉस्फरस कधी लागेल, पोटॅश कधी लागेल याच्या खत मात्रा देखील आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. अशा माध्यमातून शेतकरी वर्गाने 4 फुटी बेडवरती 2 लॅटरल टाकूनच लागवड करायची आहे. लागवड करत असताना अंतर ठेवणं, योग्य अंतर ठेवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. साधारणतः 2 रोपातील अंतर 6 इंच ठेवलं गेलं पाहिजे आणि 2 ओळीतील अंतर हे 10 इंच ठेवलं पाहिजे. अशा माध्यमातून आपण जर लागवड केली तर 1,40,000 ते 1,50,000 रोप 1 एकराच्या तुमच्या बेडवरती वाचतात. पण ते गणित जर आपण काढलं, 1 अंदाज आपला 100-125 ग्रॅमचा पोचला म्हणजे मोठा झाला तर निश्चित तुम्ही 18 ते 20 टनापर्यंत सहज जाऊ शकता. मात्र शेतकरी वर्गाची चुकीची लागवड पद्धत असल्या कारणाने शेतकरी वर्ग महाराष्ट्रात 10 ते 12 टनावरती थांबला आहे. त्याला प्रमुख कारण असेल लागवड तंत्रज्ञान. त्याच्यामध्ये आपण ऊस लागवडचं म्हणून आपण ठराविक अंतर ठेवतो, जेवढं लांब 4.5-5 दिवस लागत असेल तर आपलं ऊसाचं टने चांगलं मिळतं. परंतु कांद्या पिकामध्ये आपल्याला हे अंतर साधणं योग्य आहे म्हणजे गरजेचं आहे. म्हणजे काय थोडं सांगायचं तर आपल्याला कांदा पिकामध्ये संख्या नियंत्रण हे करावं लागणार आहे. संख्या किती ठेवायची, संख्या एकरामध्ये किती पाहिजे याचं गणित देखील शेतकरी वर्गासमोर आज आलेखानुसार मांडता आलं पाहिजे, तर तुम्हाला शाश्वत शेतीकडे आपण जाऊ शकतो. निश्चितच अतिशय म्हणजे आपण कांद्यामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये संख्या नियंत्रण करणं, त्याचप्रमाणे गरजेवढं पाणी आणि पिकास आवश्यक असणारी अन्नद्रव्य पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार देणं हे
हे महत्वाचं आहे निश्चितपणे सांगितलं, अतिशय उपयुक्त मार्गदर्शनही आहे. भोले साहेब, आपण गेली अनेक वर्ष नेटाफी इरिगेशनचे अतिशय नेटाफी ठिबक सिंचनाचा वापर आपण करता, आपले नेटाफीच्या बाबतीमध्ये काय अनुभव आहे? आता नेटाफी इरिगेशन मी सगळी जात आता 12 वर्ष वापरत आहे. प्रथम मी उसाकापाताचा वापर चालू केला, आजही माझ्याकडे 10-12 वर्षाचे लॅटर आताच्या शेतामध्ये आहेत. पण शेतकरी मित्रांनी सगळ्यात सर्वात महत्वाचं नेटाफीमचं इरिगेशन करत असताना थोडक्यात मी घरी सांगतो आणि त्याच्यामध्ये असं आपल्याला कळलं गेलं पाहिजे, आपण 1 एकरामध्ये संच जोडत असताना आपला पंप किती एचपीचा आहे, म्हणजे किती आपला एचपीचा पंप आहे, त्यानुसार त्या पंपाचं हेड किती आहे. त्या पंपाचं हेड म्हणजे आपण त्याला म्हणतो 20 मीटर असतो, कोणाचा 25 मीटर असतो, कोणाचा 40 मीटर असतो, हे तपासलं पाहिजे. विहिरीची खोली आपली किती आहे, एक गणित सांगतो, विहिरीची खोली आपण 30 फूट असेल तर 30 फूट आपलं असं तर 10 मीटर आपलं तिथं वजा झालं. त्यानंतर आपला ठिबक सिंचनात आवश्यक दाब जो आहे कमीत कमी 1.5 ते 2 किलो, तरच आपल्या डेटाफीमच्या ठिबकमधून 1.5 ते 2 लिटर प्रति तास हे पाणी पडू शकतं सम प्रमाणामध्ये. सगळ्यात महत्वाचा शब्द आहे हा सम प्रमाणामध्ये. बऱ्याच शेतकऱ्यांचा डिस्चार्ज हा जास्त असतो मात्र हेड कमी असतं, आणि बऱ्याच लांब नेल्यावरती शेतकरी वर्ग म्हणतो ठिबक सिंचनमध्ये शेवटच्या लॅटरमधून पाणी पडत नाहीये. आणि नंतर वेंचुलो वगैरे असेल किंवा आपण खत व्यवस्थापनाचे मुद्दे करतो पण त्यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येतात. नंतर फ्लशिंग वगैरे करणे, हे योग्य तपासणी करून तुमचं दाब चेक करणे, अशा गोष्टी माध्यमातून आपण ठिबक सिंचन करता गेल्या पाहिजेत. माझ्याकडे ठिबक सिंचन ज्यावेळेस नेटाफीमचं केलं त्यावेळेस मी ताशी 1.80 ते 2 लिटर पर्यंत डिस्चार्ज असताना नेटाफीमचं घेतलं होतं. आजही मी मोजतो, मोजमाप केल्यावरती एका ड्रिपर मधून मी खाली भांडं लावलं खड्डा घेऊन तरी सुद्धा 2 लिटरच पाणी त्यातनं पडतं. त्याला कारण म्हणजे योग्य व्यवस्थापन. याच्या माध्यमातून तुम्ही नेटाफीम इरिगेशन मार्फत जे ड्रिप सिंचन वगैरे वापरता शेतकऱ्याने अवश्य वापरावं, कारण त्याची जी आपण ऊस कटिंग केल्यावरती किंवा बाकीच्या गोष्टी कटिंग त्याच्यावर जी ट्रॅक्टर वगैरे आपण करतो किंवा काय होतं ती लॅटर सपाट असल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचा इजा होत नाही. आम्ही नंतर ऊसामधून लॅटर जी बाहेर काढतो त्या मशीन लावून ट्रॅक्टरला लावून बाहेर काढतो तरी देखील ती लॅटर नेटाफीमची लॅटर तुटत नाही आहे. या अवस्थेमध्ये आजही तागायत माझ्या नेटाफीमच्या लॅटर सगळ्या सुस्वच्छता आहे. निश्चितपणे आपण नेटाफीमचे अतिशय उत्कृष्ट असे ग्राहक आहात. आपण ऊस किंवा कांदा ही पिकं स्वतः तर घेताच आहात पण महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे इतर राज्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करता आहात. माझ्या माहितीप्रमाणे आपले अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत, आपल्या ग्रुपमध्ये आपल्याला फॉलो करणारे लाखो शेतकरी महाराष्ट्रामध्ये ऊस असेल कांदा पीक असेल या पिकामध्ये. बोले साहेब, मला आपल्याला एक विनंती करायची आहे की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने कांद्याचं उत्पादन वाढण्यासाठी आपण आपल्या या शेतकरी बंधूंना काय मोलाचे सल्ले, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना 2-3 महत्वाच्या गोष्टी काय सांगू शकता? शेतकरी प्रथम अवस्थेमध्ये सर्वात शेतकऱ्यांचा माझा मोला सल्ला असा राहील, मित्र आपल्याला पहिल्यांदा जमीन जगावं लागेल, जमीन जगवून आपल्या जमीन सजीव करावं लागेल. त्यानंतर आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण लागण करत असताना किंवा कुठल्याही प्रकारचं खत व्यवस्थापन व्यवस्थित करावं लागेल. त्यानंतर सिंचन व्यवस्थापन आपल्या ठिबक आणि तुषार सिंचन याच्याकडे शेतकरी वर्ग वळावं लागेल, जेणेकरून आपल्या संरक्षित रासायनिक खत मात्र संतुलित पाणी ह्या ज्या संकल्पना आपल्या आहेत त्या शेतकऱ्यांना तिथपर्यंत शेतामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. शेतकऱ्याने अशा माध्यमातून शेती करत असताना उत्पादन खर्च हा कमी करून उत्पादन वाढीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, कारण मित्र आजही तागायत आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं म्हणजे शेतकऱ्यांना मार्केट ठरवण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे आपल्या हातात 2 गोष्टी आहेत, उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवणे, मग अशा माध्यमातून थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी शास्त्र समजून शेती करा. आता इथून मागच्या कालखंडामध्ये सहज सगळं पिकं यायची, फवारण्या कमी लागायच्या, सगळं व्हायचं, परंतु 5-10 वर्षाच्या कालखंडामध्ये सहजासहजी पीक आता येत नाहीये. आपल्याला थोडक्यात सांगायचं की पिकाला उत्पादन वाढवण्याबरोबर आता पीक जगवणं देखील महत्वाचं आहे, त्यामुळे आपल्याला शास्त्र हे समजूनच घ्यावं लागेल अशा प्रकारे मी संदेश शेतकऱ्यांना देऊ शकतो. निश्चितच बोले साहेब, आपण सर्व शेतकऱ्यांना अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे, आपण करताच आहात. आपण नेटाफीमचे गेल्या 12 वर्षापासून आपण जोडलेले आहात, याही पुढच्या काळामध्ये ऊस असेल कांदा असेल किंवा इतर पिकं असतील आपलं जे कार्य महाराष्ट्रातल्या तसं इतर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी जे चालू आहे त्याच्यामध्ये नेटाफीम आपल्या बरोबर आहे, आपण शेतकऱ्यांबरोबर आहात. एकूणच शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे एकत्रित प्रयत्न करूयात. आपण या ठिकाणी आलात, शेतकऱ्यांना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं त्याबद्दल नेटाफीम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे, त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या तर्फे आपल्याला मनपूर्वक धन्यवाद, आपले मनपूर्वक आभार आहे साहेब. धन्यवाद.